खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 10% आरक्षण देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राफेलसह विविध मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. एचएएल संदर्भात काँग्रेसनं उपस्थित केलेल्या शंकांबाबत संरक्षण मंत्र्यांकडून लोकसभेत स्पष्टीकरण. प्रत्यक्ष करसंकलनात एप्रिल ते डिसेंबर 2018 या काळात वाढ झाल्याचं वित्त मंत्रालयाकडून जाहीर. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्ज पुनर्रचनेसाठी वैयक्तिक प्रस्तावांची व्यवहार्यता तपासण्याचे बँकांना रिझर्व्ह बँकेचे निर्देश. विधान परिषदेतला कार्यकाळ संपल्यानं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांचा राजीनामा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लेखिका सहगल यांना दिलेलं निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्याप्रकरणी राजकीय आणि साहित्य वर्तुळात प्रखर निषेध. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा ऐतिहासिक विजय. सिडनीमधील चौथी कसोटी अनिर्णित. आणि पावूक चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदमान निकोबार बेटांवरच्या जनतेसाठी हवामान विभागाचा सावधगिरीचा इशारा. आज शाळा बंद. नमस्कार. 4:30 बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 10% आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाचा कोटा 50-60% करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करून सुधारित विधेयक उद्या संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. जो फैसला लिया है वह बीजेपी की पहले से मांग भी रही है और उस मांग के अनुरूप भी है. सामान्य वर्ग के लोगों को आज उनका हक मिला है. उन लोगों को जो पिछड़े हुए रहे हैं, आर्थिक दृष्टि से पिछड़े हुए रहे हैं, यह बीजेपी के पहले भी एजेंडे में रहा है जिसको हमारी सरकार ने पूरा किया है. मैं आदरणीय प्रधानमंत्री जी का, कैबिनेट का शुक्रगुजार हूं कि उन्होंने यह निर्णय लिया और देश के सभी सामान्य वर्ग के लोग आज खुशियां मना रहे हैं कि जैसे देश को बढ़ाने का काम नरेंद्र मोदी जी कर रहे हैं वैसे सामान्य वर्ग के लोगों के भी हित की चिंता करते हुए उन्हें बढ़ाने का काम करेंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा सबका साथ सबका विकास. 132 करोड़ हिंदुस्तानी की फिक्र करते हैं प्रधानमंत्री, सबको साथ लेकर चलते हैं प्रधानमंत्री. स्वर्ण समाज में भी बहुत बड़ी तादाद में गरीब लोग हैं और उनके मन में भी था कि जब सबको आरक्षण मिल रहा है तो स्वर्ण समाज में जो गरीब है उसका भी इस देश के संसाधन पर हक है और वो हक देने का काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है. बहुत मैं उनको बधाई देता हूं. राफेलसह विविध मुद्द्यांवरून काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि अन्य पक्षांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात गदारोळ सुरूच ठेवला, त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गदारोळ करणाऱ्या एआयएडीएमकेच्या 3 तर टीडीपीच्या 1 सदस्याला निलंबित केलं, मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. गदारोळातच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद दुरुस्ती विधेयक 2018 आणि मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार देणारं दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडला सरकारनं दिलेल्या कंत्राटासंदर्भात काँग्रेसनं उपस्थित केलेल्या शंकांबाबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. शून्य प्रहरात निर्मला सीतारामन यांनी शस्त्रास्त्र खरेदीच्या कंत्राटाची माहिती दिली. 2014 ते 2018 या कालावधीत एचएएलला 26,570 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आल्याबद्दल संरक्षण मंत्रालयाकडे माहिती प्राप्त झाल्याचं त्या म्हणाल्या. 73,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या निवेदनाबाबत काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंका देशाची दिशाभूल करणाऱ्या आहेत असं त्या म्हणाल्या. तत्पूर्वी एचएएलच्या 1,00,000 कोटी रुपयांच्या कंत्राटाबाबत संरक्षण मंत्री खोटं बोलत असल्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला आरोप संरक्षण मंत्र्यांनी फेटाळून लावला.
देशाच्या सुरक्षेशी राहुल गांधी आणखी किती काळ खेळणार असा सवाल कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. 2011-2012 राफेल निविदेची किंमत कमी असताना राफेल करार का झाला नाही अशी विचारणाही त्यांनी केली. एप्रिल ते डिसेंबर 2018 प्रत्यक्ष कर संकलनात 14.1% वाढ होऊन ते 8.74 लाख कोटी रुपये झाल्याचं वित्त मंत्रालयानं आज जाहीर केलं. याच कालावधीत 1.30 लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. एप्रिल ते डिसेंबर 2017 तुलनेत तो 17% अधिक आहे. अग्रिम कर स्वरूपात 3.64 लाख कोटी रुपये संकलित करण्यात आल्याचं वित्त मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. कॉर्पोरेट कर संकलन 14.8% आहे तर वैयक्तिक प्राप्तीकर संकलन 17.2% आहे. निव्वळ कर संकलनात 13.6% वाढ होऊन ते 7.43 लाख कोटी रुपयांवर गेलं. हे कर संकलन 2018-19 प्रत्यक्ष कराच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 64.7% आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्ज पुनर्रचनेच्या वैचारिक प्रस्तावांची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. दास यांनी आज नवी दिल्लीत लघु आणि मध्यम उद्योगांच्या संघटनांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. तरलतेची स्थिती जाणून घेण्यासाठी बिगर बँकिंग वित्त कंपन्यांची उद्या भेट घेणार असल्याचं त्यांनी बातमीदारांना सांगितलं. अर्थव्यवस्थेत तरलतेची निकड उद्भवल्यास रिझर्व्ह बँक पावलं उचलेल. सध्या तरलतेची गरज बहुतांश पूर्ण करण्यात आली असून रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेकडे नियमितपणे लक्ष ठेवून आहे असंही त्यांनी सांगितलं. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांची आज सक्तवसुली संचालनालयानं पुन्हा एकदा उलट तपासणी घेतली आहे. याआधी एअरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी या संस्थेनं त्यांची उलट तपासणी घेतली होती. आयएनएक्स बाबत सक्तवसुली संचालनालयासह सीबीआयनंही चिदंबरम यांच्यावर खटला दाखल केला आहे. आपल्याला अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी याचिका चिदंबरम यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. त्यावर त्यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं होतं. आयएनएक्स प्रकरणात चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याचीही उलट तपासणी सक्तवसुली संचालनालयानं यापूर्वी घेतली असून भारतातील आणि परदेशातील मिळून 54 कोटी रुपयांची त्याची मालमत्ताही जप्त केली आहे. त्याला अटकही करण्यात आली होती आणि नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वड्रा याच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्याशी कथित संबंध असलेल्या एका कंपनीवर सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नव्यानं गुन्हा दाखल केला आहे. वड्रा यांच्याशी कथित संबंध असलेल्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं गुरगाव इथली ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून 2008 3 एकर जमीन 7.5 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यावेळी काँग्रेसचे भूपिंदर सिंग हुडा हरियाणाचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नावाचा वापर करून स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी कंपनीनं व्यावसायिक परवाना मिळून एक वसाहत उभी करण्यासाठी ही जमीन डीएलएफ या रिअल्टी कंपनीला 58 कोटी रुपयांना विकली. या व्यवहारात कंपनीनं अवैध मार्गानं 50 कोटी रुपयांचा फायदा करून घेतला असा आरोप हरियाणा पोलिसांनी एफआयआरमध्ये केला होता. त्याचबरोबर या व्यवहाराच्या बदल्यात हरियाणा सरकारनं डीएलएफ कंपनीला गुरगावमध्येच वजिराबाद इथं नियमबाह्य पद्धतीनं 350 एकराचा भूखंड दिला. या देवाणघेवाणाच्या व्यवहारात कंपनीला 5000 कोटी रुपयांचा फायदा झाला असा आरोपही पोलिसांनी केला आहे. या सगळ्या व्यवहारांचा तपास नव्यानं आता होणार आहे. भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांचं नवी दिल्ली इथं आगमन झालं आहे. या भारतभेटीत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्याशी त्या संवाद साधणार आहेत. रायसिना परिसंवादात त्या उद्घाटनपर व्याख्यान देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनकडून दरवर्षी नवी दिल्लीत या परिसंवादाचं आयोजन केलं जातं. भारत नॉर्वे व्यावसायिक शिखर संमेलनालाही सोलबर्ग संबोधित करणार आहेत. राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या काळात भेटवस्तू वाटण्यापेक्षा देशविकासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या समारंभाला संबोधित करत होते.
राजकीय पक्षांमधल्या स्पर्धेमुळे राज्यसभेचं कामकाज 14 दिवस चालू शकलं नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. समाजात आजही भेदभाव सुरू असून आपण आपली मानसिकता बदलायला हवी आणि विकासाचा अजेंडा पुन्हा राबवायला हवा, असं उपराष्ट्रपती म्हणाले. वस्त्रोद्योग क्षेत्रानं संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करून जागतिक बाजारपेठेतल्या संधींचा लाभ उठवायला हवा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आगामी सर्वसाधारण निवडणुकांसाठी जाहीरनामा तयार करण्याच्या उद्देशानं भाजपानं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, पियुष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान या समितीचे सदस्य असतील. प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली असतील, तर प्रसामाध्यम समूह समितीच्या प्रमुखपदाची धुरा माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांशी संवाद साधतील, तर निवडणुकीसाठीच्या साहित्य निर्मितीची जबाबदारी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखालच्या गटावर सोपवण्यात आली आहे. आधारच्या सर्वसमावेशक वापरामुळे सुमारे 90,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. आधारचे लाभ आणि सद्यस्थिती या विषयावर जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून आधारबद्दलच्या शंकांचं निरसन केलं आहे. विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आता आधारमार्फत थेट लाभ मिळत असल्यानं अनेक बनावट प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या आणि खोट्या लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं ते म्हणाले. यामुळे पात्र लाभार्थ्यांना त्यांची देय रक्कम वेळेवर मिळत आहे, तसंच भ्रष्टाचारही कमी झालाय, असं सांगून या निधीतून आयुष्यमान भारतसारख्या आणखी 3 योजना उभ्या राहू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भातल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार आधारच्या वापरामुळे भारत दरवर्षी 77,000 कोटी रुपयांची बचत करू शकतो, असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेसनं आधार योजनेला तंत्रज्ञानविरोधी आणि अप्रगत ठरवून वेळोवेळी न्यायालयात आव्हान दिलं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत खंबीर भूमिका घेऊन या योजनेतल्या त्रुटी दूर केल्या आणि त्याचा लाभ गरीबातल्या गरीब नागरिकाला मिळवून दिला, असं त्यांनी नमूद केलं. देशात गेल्या 28 महिन्यात 122 कोटी आधार क्रमांक जारी करण्यात आले असून 99% प्रौढ नागरिकांना आधारच्या छत्राखाली आणण्यात केंद्र सरकारला यश आलंय, असं जेटली यांनी सांगितलं. पंतप्रधानपदासाठी बांगलादेशच्या आवामी लीगच्या अध्यक्ष शेख हसीना यांचा आज शपथविधी होत आहे. पंतप्रधानपदावरती विराजमान होण्याची हसीना यांची ही वर्ष 2009 पासून सलग तिसरी वेळ आहे. याआधीही 1996 ते 2001 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं होतं. राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद आज हसीना यांच्यासह आणखी 47 जणांना मंत्रिपदाची शपथ देणार आहेत. बांगलादेशात केंद्रीय कायदे मंडळाच्या 299 पैकी 288 जागा आवामी लीग आणि मित्रपक्षांनी जिंकल्या आहेत. अंगणवाड्यांमध्ये कुठलेही गैरप्रकार होत असतील तर त्याविरोधात कार्यकर्त्यांनी आवाज उठवावा आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाला कळवावं, असं आवाहन महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय अंगणवाडी सेविका पुरस्कार कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ प्रत्यक्ष मुलांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल चिंताही त्यांनी व्यक्त केली. 2017-18 या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 97 अंगणवाडी सेविकांना पुरस्कारांना गौरवण्यात आलं. यात राज्यातल्या चंद्रपूरच्या अंजली बोरेकर, कोल्हापूरच्या अलकाताई ढेरे, अमरावतीच्या अर्चना सालोडे आणि वनिता कोसे, तसंच ठाण्याच्या स्नेहा क्षीरसागर या 5 जणींचा समावेश आहे. बच्चे हमारे भविष्य हैं, अगर उनका हम लोग पोषण ठीक से शुरू से करें और उनका एजुकेशन ठीक से करें प्री स्कूल, तो हम लोग बहुत आगे जा सकते हैं. इसलिए मैं सोचती हूँ जैसे सेना हमारी रक्षा करती है सीमाओं पर, आंगनवाड़ी हमारी रक्षा करती है देश के अंदर, इसलिए उन आंगनवाड़ियों के जो सबसे अच्छे हैं ये बहुत ही महत्वपूर्ण अवार्ड है. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार खासगी संस्थेची सेवा घेणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचा खुलासा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेनं नुकतीच याबाबत माहिती प्रसारित केली होती. त्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासाठी गेल्या महिन्यात निविदा काढल्याचा आरोप करण्यात आला होता. इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांच्या बातम्यांचा संग्रह करण्यासाठी याआधी देखील असे उपाय करण्यात आल्याचं राठोड यांनी सांगितलं.
समाज माध्यमांमधून जाणीवपूर्वक चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवण्याच्या वृत्तीचा तरुणांनी प्रतिकार करावा असं आवाहन राठोड यांनी यावेळी केलं. प्रसिद्धी माध्यमांमधला लोकांचा सहभाग महत्वाचा असून सरकारी धोरणांबाबत जनतेची मतं तसंच प्रतिक्रिया सरकार जाणून घेऊ इच्छितं. सरकारी धोरणांमध्ये सुधारण्यासाठी हे आवश्यक असल्याचं राठोड यांनी सांगितलं. जो चुनौती और चॅलेंज देश के सामने है वो चुनौती और चॅलेंज दो विचारधाराओं का चॅलेंज नहीं. भारत आज विश्व में अपना परचम फैलाने वाला है और उसको कम करने के लिए, भारत की रोशनी को कहीं कम करने के लिए ये फेक न्यूज न केवल भारत से बाहर से चलाया जा रहा है बल्कि भारत के अंदर से भी चलाया जा रहा है. और इसी कारण से हम सबको एक सोशल मीडिया का सैनिक बनने की आवश्यकता है. विधान परिषदेतल्या 6 वर्षांच्या सदस्यपदाची मुदत संपल्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा रितसर राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. 6 वर्षांपूर्वी मुंबई पदवीधर मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी शिवसेनेनं विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आणि ते विधान परिषदेवर निवडून आले. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॉ सावंत यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्याचं वृत्त आहे. देशातला ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलंय. छोट्या आणि मोठ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि निराशा आहे असं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. साखरेच्या विक्रमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर पडलेल्या साखरेच्या किमतींमुळे या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी साखर कारखानदार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हा ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या बंडाच्या तयारीत आहे. तसंच आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय हे टाळण्यासाठी सरकारनं तात्काळ पावलं उचलण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. यासाठी शरद पवार यांनी काही सूचनाही केल्या आहेत. लवकरात लवकर साखरेच्या किमान आधारभूत किमतीत 34 रुपये प्रतिकिलो इतकी वाढ करावी. केंद्र सरकारनं साखर निर्यात निश्चित करावी. तसंच शेतकऱ्यांची देयकं चुकती करण्यासाठी रोखतेचं प्रमाण वाढवावं अशा सूचना पवार यांनी केल्या आहेत. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे. चांदा ते बांदा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यात स्वीट क्रांतीची सुरुवात झाली असल्याचं मत राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा इथं सुरू होत असलेल्या मधुमक्षिका प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. या उपक्रमासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांबू संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र, अगरबत्ती निर्माण केंद्र, टूथपिक निर्माण केंद्र अशा अनेक व्यवसायांची जोड दिली जात असल्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होत असल्याचं ते म्हणाले. माझा विश्वास आहे की जसं उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावर आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे, कानपूरची चप्पल प्रसिद्ध आहे, मुरादाबादचा विविध कला कौशल्य प्रसिद्ध आहे, अलीगडचा ताजा प्रसिद्ध आहे, उद्या पोंभुर्ण्याचं सहदी प्रसिद्ध होईल. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत कहां का शहद है. तर जसं आपण सांगतो की पुष्करचं गुलकंद प्रसिद्ध, तर पोंभुर्ण्याचं सहदी प्रसिद्ध झालं पाहिजे. आणि या दृष्टीने मी पुन्हा एकदा या बचत गटातील सर्व महिलांना धन्यवाद देतो. सातपुडा पर्वतरांगेच्या दुर्गम भागात असलेलं नंदुरबारमधलं भगदरी गाव आता विकसित होत आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी हे गाव दत्तक घेतल्यामुळे गावाचा कसा कायापालट झाला पाहूया. दूरदर्शन वृत्त विभागानं घेतलेला त्याचा आढावा. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या भगदरी गावचा कायापालट झाला आहे. अतिदुर्गम भाग असल्यानं इथल्या आदिवासी पाड्यांचा विकास झाला नव्हता. म्हणूनच 2015 साली राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी हे गाव दत्तक घेतलं आणि जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली इथं केंद्र आणि राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. ग्रामसडक योजनेतून गावातल्या पाड्यांपर्यंत पक्के रस्ते बनवले गेले. जिल्हा परिषदेच्या 12 प्राथमिक शाळा बांधल्या. आधुनिक सोयी सुविधा असलेल्या शासकीय आश्रमशाळाही बांधल्या. विजेचा प्रश्न सुटावा म्हणून सौर ऊर्जा संयंत्रही बसवण्यात आली. तसंच भगदरीतल्या आदिवासींसाठी आवास योजनेतून घरकुलं बांधून त्यांना हक्काचा निवारा दिला गेला.
याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केल्यामुळं जिल्हा प्रशासन सर्व खात्याचे अधिकारी, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा पुढाकार, शासनाचं मार्गदर्शन, सहकार्य या पद्धतीनं गेल्यामुळं आज यशस्वी प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात आल्याचं दिसून येत आहे. म्हणजे शेतीला जोड जो आहे, नुसतं शेती ह्याचे सुद्धा व्यवसाय पाहून प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढवेल त्या दृष्टीनं या ठिकाणी जो नियोजन या गावांनी केलं त्याची अंमलबजावणी केलेली आहे. अजूनही हे काम सतत, कारण ही विकासाची प्रक्रिया निरंतर चालू असते. या गावामध्ये एकूण 12 जिल्हा परिषदच्या शाळा असून 14 अंगणवाड्या आहेत. कारण इथे शैक्षणिक सुविधा सगळ्यांना मिळावी या दृष्टीने अंगणवाडी आणि जिल्हा परिषदची शाळेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शौचालयांची कामं ही 100% पूर्ण झालेली असून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत एकूण मागील 3 वर्षामध्ये 267 घरकुलं मंजूर झालेली होती. त्याच्यापैकी 150 जास्त घरकुलं पूर्ण झालेली आहेत आणि उर्वरित घरकुलांची कामं ही प्रगती पथावर आहेत. इतकंच नाही तर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भगदरी गावात पाझर तलाव बंधारेही उभारले आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेती सोडून शेतकरी आता नगदी पिकांसह फळबागांची शेती करत आहे. अतिदुर्गम भागातील गाव हे सातपुड्यात वसलेलं आहे. राज्यपाल महोदयांनी दत्तक घेतलं आहे. या गावामध्ये रस्ते, शाळा, बालवाडी, संडास, घरकुले, सौर ऊर्जा, दुहेरी पंप, सांस्कृतिक भवन हे काम झालं आहे. आमचा गावाचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत आहे. एकंदरीत आदिवासी वस्ती असलेलं भगदारी हे गाव आता विकसित होत आहे. अशाच प्रकारे दुर्गम भागातल्या इतर गावातही विकासाची गंगा पोहोचावी आणि लोकांचं जीवनमान सुधारावं हीच अपेक्षा. दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल, नंदुरबार. मुंबई दहिसर इथं क्षितिज कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं. कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करत सिंधुताई यांनी आई वडिलांबद्दल आदर वाढवण्याचा सल्ला युवा पिढीला दिला. शिक्षणाचे विविध पर्याय आज उपलब्ध आहेत, त्यासून संधीचं सोनं करा असंही त्या म्हणाल्या. पत्रकारांनो, तुम्ही बेटा बातम्या बघत, बातम्या शोधत फिरताय. तुमचा अख्खा संसार बायको सांभाळते रे. पण बेटा जर तुम्हाला यायला उशीर लागला ना तर तिच्या डोळ्यात आसवाऐवजी रक्ताचे थेंब येतात बेटा. कारण तिला माहित आहे जर जगात कुठे बॉम्बस्फोट झाला, आग लागली, काहीतरी मोठा दंगा झाला तर बेटा सर्व आधी मंत्री सुद्धा विदाऊट संरक्षण जात नाही रे. विदाऊट संरक्षण मंत्री जात नाही, पण आगीमध्ये जर कोणी घुसत असेल विदाऊट संरक्षण तर तो पत्रकार आणि फोटोग्राफर असतो माझ्या पण. म्हणून आम्हाला कळतं देशात काय चाललंय ते. तेरा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, चित्रकला, निबंध, अभिनय तसंच हस्तकला स्पर्धा होणार आहेत. यवतमाळ इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्याबद्दल राजकीय आणि साहित्य वर्तुळातून निषेध व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संमेलन उधळून लावू असा इशारा दिल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेण्यात आलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिलेल्या निवेदनात पक्षप्रमुख म्हणून आपण सहगल यांना आमंत्रित करण्याविरोधात नसल्याचं म्हटलं आहे. आयोजकांना झालेल्या मनस्तापाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष अरुणा ढेरे, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द केल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 47व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेला आजपासून सोलापुरात सुरुवात झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. इथल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा खेळवली जात असून 28 राज्यातून 640 खेळाडू यात सहभागी झाले आहेत. 11 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेदरम्यान हँडबॉल स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघाची निवड चाचणीही होणार आहे.
अबुधाबी इथं सुरू असलेल्या 17व्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतानं आपल्या सलामीच्या सामन्यात थायलंडवर 4-1 अशी मात करून विजयी सलामी दिली. भारताच्या सुनील छेत्रीनं 27व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर थायलंडनंही एक गोल करून बरोबरी साधली, मात्र नंतर भारतीय फुटबॉलपटूंनी थायलंडला डोकंवर काढूच दिलं नाही. सुनील छेत्रीनं 46व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला, तर अनिरुद्ध थापा आणि जीजी लालपेखुआ यानं 2 गोल झळकावून भारताला विजय मिळवून दिला. ही स्पर्धा आशिया खंडातील महत्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 8 वर्षांनंतर भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सिडनी इथं खेळली गेलेली चौथी भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी अनिर्णित राहिली असून त्यामुळे 4 कसोटी मालिकांमध्ये भारतानं 2-1 अशी खिशामध्ये ही मालिका टाकली आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत पहिला विजय मिळवून भारतानं इतिहास रचला आहे. मालिकेतल्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्याच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या 193 आणि ऋषभ पंतच्या नाबाद 159 धावांच्या दणदणीत खेळीच्या बळावर भारतानं 7-6 धावांचा डोंगर रचून डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल यजमान संघ 6-236 धावा करून अपुऱ्या प्रकाशामुळे तिसऱ्या दिवशी थांबला, तर चौथ्या दिवशी 3-0 त्यांचा डावच आटोपला. कुलदीप यादवनं 99 धावांच्या बदल्यामध्ये 5 गडी टिपले. त्याच्या कसोटी कारकिर्दीत अशी कामगिरी त्यानं दुसऱ्यांदा केली आहे. फॉलोऑनची नामुष्की झेलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावाची सुरुवात केली, मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विजयी भारतीय संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. इंडोनेशियाच्या किनाऱ्याजवळ आज पहाटे 6.6 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. मुलुक्का समुद्राखाली 60 किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. रहिवासी सुरक्षिततेसाठी ताबडतोब घराबाहेर पडले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही, तसंच सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही. पाबुक चक्रीवादळाचा सामना करत असणाऱ्या अंदमान निकोबार बेटांवरच्या जनतेसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागानं केशरी बावट्याचा सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिथल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या. पाबुक चक्रीवादळामुळे हवामान खराब होण्याची शक्यता वाढली असून रस्ते आणि विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लोकांनी सावध राहावं असा केशरी बावट्याचा अर्थ आहे. त्यामुळे जीवित तसंच मालमत्तेलाही धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जनतेनं सुरक्षित ठिकाणी राहावं, तसंच बंगालच्या उपसागरातल्या आग्नेय आणि पूर्व मध्य भागातली मासेमारी थांबवावी अशी सूचना हवामान विभागानं दिली आहे. जवळपास 30 वर्षांनी एकदा येणारं पाबुक वादळ यावर्षी थायलंडच्या आखातात निर्माण झालं असून तिथं त्यानं 4 जणांचा बळी घेत शेकडो घरांचं नुकसानही केलं आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 10% आरक्षण देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राफेलसह विविध मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. एचएएल संदर्भात काँग्रेसनं उपस्थित केलेल्या शंकांबाबत संरक्षण मंत्र्यांकडून लोकसभेत स्पष्टीकरण. प्रत्यक्ष कर संकलनात एप्रिल ते डिसेंबर 2018 या काळात वाढ झाल्याचं वित्त मंत्रालयाकडून जाहीर. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्ज पुनर्रचनेसाठी वैयक्तिक प्रस्तावांची व्यवहार्यता तपासण्याचे बँकांना रिझर्व्ह बँकेचे निर्देश. विधान परिषद सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यानं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांचा राजीनामा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लेखिका सहगल यांना दिलेलं निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्याप्रकरणी राजकीय आणि साहित्य वर्तुळात प्रखर निषेध. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा ऐतिहासिक विजय. सिडनीमधली चौथी कसोटी अनिर्णित. आणि पाबुक चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदमान निकोबार बेटांवरच्या जनतेसाठी हवामान विभागाचा सावधगिरीचा इशारा. आज शाळा बंद. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.